शेतकरी बंधूंनो नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बंधूंनो, जर तुम्हाला उन्हाळ्यात सोयाबीनची लागवड करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणताही व्हिडिओ बघण्याची आवश्यकता पडणार नाही। मित्रांनो, गेल्या वर्षी आपण पावसाळ्यामध्ये जी सोयाबीन लागवड करणार होतो आणि बऱ्याच शेतकरी बांधवांनी केली आहे, परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांना बियाणे उपलब्ध झाली नाही। कारण बियाण्यांचे शॉर्टेज आणि बियाण्यांचे वाढलेले भाव बघून बऱ्याच शेतकरी बांधवांनी गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये सोयाबीन पेरणीसाठी जो निर्णय घेतला होता तो कॅन्सल केला। आणि मित्रांनो, त्या ठिकाणी आपण कापूस किंवा जे दुसरे पीक आहे त्या पिकाची लागवड केली, त्यामुळे यावर्षी जो अतिरेक पाऊस झाला आणि या अतिरेक पावसामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांच्या विहिरीमध्ये भरपूर पाणी आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना आता पुढच्या पावसाळ्याच्या हंगामामध्ये सोयाबीन लागवडीसाठी जी उन्हाळी सोयाबीन आहे ही उन्हाळी सोयाबीन पेरून आपल्याला बियाण्यापुरती सोयाबीन निघली पाहिजे, याच दृष्टिकोनाने शेतकरी पेरणी करणार आहे। मित्रांनो, प्रामुख्याने जर बघितलं तर सोयाबीन हे पावसाळ्यातलं पीक आहे, हे हिवाळ्यातलं किंवा उन्हाळ्यातलं पीक नाही। जर तुम्ही अपेक्षा धरत असाल की उन्हाळ्यामध्ये सोयाबीन पेरून आपल्याला 10 क्विंटल 12 क्विंटल होईल, तर ही अपेक्षा अजिबात ठेवू नका। मित्रांनो, फक्त अपेक्षा, आपण जर 1 एकर सोयाबीन पेरली तर पावसाळ्यामध्ये 4 ते 5 एकरसाठी बियाणे उपलब्ध होईल, अशाच हेतूने आपल्याला सोयाबीनची पेरणी करायची। मग मित्रांनो, सोयाबीनची पेरणी करत असताना आपल्याला उन्हाळी सोयाबीनची पेरणी करणं कोणत्या महिन्यामध्ये बेटर राहील, त्यासाठी जमीन कशी असावी, खत व्यवस्थापन कसं करायचं आणि त्याचबरोबर कोणता वाण निवडायचा, याच बाबतीत आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहे। मित्रांनो, आपल्याला उन्हाळी सोयाबीन लागवड करत असताना शक्यतो आपल्याला लवकर लागवड करायची आणि अशा वाणाची निवड करायची जो वाण कमी कालावधीचा आहे। कारण आपण जर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जर आपण उन्हाळ्या सोयाबीनची पेरणी केली तर सोयाबीन निघेपर्यंत जे तापमान आहे ते तापमान कमी असणार। आणि मित्रांनो, जर तापमान वाढत गेलं, म्हणजे जर तुम्ही उशिरा पेरणी केली आणि तापमान खूप जास्त वाढत गेलं, तर जी फुलगळ आहे ती फुलगळ जास्त होते आणि फुलांचं रूपांतर शेंगामध्ये होत नाही। त्यामुळे शक्यतो जर तुम्हाला उन्हाळी सोयाबीन पेरणी करायची असेल तर तुम्ही जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये करून टाका। मित्रांनो, आपल्याला पेरणी करण्यासाठी जी जमीन आहे ती जमीन शक्यतो आपण भारी जमीन निवडावी असे अजिबात नाही, कारण बऱ्याच शेतकरी बांधवाकडे यावर्षी पाणी आहे। जर तुमची जमीन हलकी असेल तरी तुम्ही त्या जमिनीमध्ये पेरणी करू शकता, परंतु हलक्या जमिनीमध्ये जे पाण्याच्या पाळ्या आहे त्या जास्त लागू शकतात। तर मित्रांनो, शक्यतो जमीन ही भारी, त्याचबरोबर सेंद्रिय पदार्थ भरपूर असावे आणि एक नांगरणी करून वखरणी करून जमीन तयार करा। मित्रांनो, जमीन तयार केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की पेरणी। आता पेरणी करत असताना ज्या पद्धतीने आपण हरभऱ्याची पेरणी केली, हरभऱ्याची पेरणी ही आपण खोल करत असतो, म्हणजे जवळपास 10 सेंटीमीटर। जर आपण 10 सेंटीमीटर खोलीवर हरभऱ्याची पेरणी केली तर आपल्या हरभरा पिकामध्ये मर रोग जो आहे तो रोग शक्यतो लागत नाही। मित्रांनो, सोयाबीनची पेरणी ही आपल्याला 4 सेंटीमीटर खोलीपेक्षा जास्त करायची नाही। तुम्ही 3 किंवा 4 सेंटीमीटर खोलीवर बियाणे जर सोडले तरच तुमच्या सोयाबीनचं जर्मिनेशन चांगलं होतं। मित्रांनो, सोयाबीनची पेरणी करण्यासाठी जे आपल्याला अंतर ठेवायचं आहे ते 45x5 किंवा 45x10 सेंटीमीटर ठेवायचं आहे। आणि हे अंतर ठेवून आपल्याला प्रति एकरी 25 ते 30 किलो बियाणे सोडायचे आहे। मित्रांनो, ज्यावेळेस आपण पेरणी करणार आहे त्याचवेळेस आपल्याला सोयाबीनला बेसल डोस द्यायचा आणि त्या डोसमध्ये आपल्याला 1 बॅग DAP त्याचबरोबर 5 किलो गंधक याचा वापर प्रति एकरसाठी करायचा। मित्रांनो, जर तुम्हाला DAP घ्यायचं नसेल तर तुम्ही 20:20:13 घ्या, त्याचबरोबर काही प्रमाणात 10 ते 12 किलो युरिया टाका आणि तुम्हाला 20:20:13 घेतल्यानंतर त्यामध्ये गंधकाची वापर करण्याची आवश्यकता पडत नाही। त्याचबरोबर जर तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचं असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आपल्याला कमी खर्चामध्ये कसा फायदा होईल त्याच दृष्टिकोनाने आपल्याला ही सोयाबीन लागवड करायची आहे। मित्रांनो, सोयाबीन लागवड केल्यानंतर सोयाबीनची जे क्लायमेट आहे, जे हवामान आहे, शक्यतो सोयाबीन हे 25 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये चांगल्या पद्धतीने येत असतं। जर खूपच जास्त प्रमाणात थंडी असेल
आता ज्या शेतकरी बांधवांनी हिवाळी सोयाबीन केली आहे आता खूप जास्त प्रमाणात थंडी पडली, तर अशा परिस्थितीमध्ये जी हिवाळी सोयाबीन आहे त्या सोयाबीनची वाढ पाहिजे तशी होणार नाही आणि फुलधारणासुद्धा पाहिजे तशी होणार नाही। त्यामुळे आपल्याला सोयाबीन लागवड करत असताना शक्यतो जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात करायची, ज्यावेळेस थंडी कमी होते आणि ज्यावेळेस ही सोयाबीन निघणार आहे त्यावेळेस तापमान कमी असलं पाहिजे। मित्रांनो, जर 30 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान गेलं तर नक्कीच आपल्या सोयाबीन पिकामध्ये फुलांची संख्या कमी लागणार आणि फुलगळसुद्धा जास्त होणार आहे। त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही उन्हाळ्या सोयाबीनची पेरणी करून घ्या, 100% तुम्हाला चांगलं उत्पादन भेटेल। मित्रांनो, 4-5 क्विंटल प्रति एकरी याच अपेक्षेने आपल्याला ही पेरणी करायची, 10-12 क्विंटल भेटेल या अपेक्षेने अजिबात आपल्याला ही पेरणी करायची नाही। कारण मित्रांनो, गेल्या वर्षी जे आपल्याला पावसाळ्यामध्ये सोयाबीनची पेरणी करायची होती त्यासाठी बियाणे उपलब्ध झाले नाही, बऱ्याच शेतकरी बांधवांना एकदम जास्त किमतीत बियाणे खरेदी करावे लागले, त्यामुळे आपल्याला सोयाबीन पुरवली नाही। त्यामुळे आपण जी उन्हाळ्यामध्ये सोयाबीन करणार, जर 1 एकर सोयाबीन पेरली तर 5 एकर पावसाळ्यामध्ये ती पेरणीसाठी बियाणे उपलब्ध होईल याच दृष्टिकोनाने आपल्याला ही पेरणी करायची। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही सोयाबीनची पेरणी करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट असती योग्य वाणाची निवड। आता परभणी विद्यापीठाचे वाण आहे, राहुरी विद्यापीठाचे वाण आहे, त्याचबरोबर अकोला, अशा प्रत्येक विद्यापीठाचे वेगवेगळे वाण आहे। तुम्ही तुमच्या भागामध्ये जो सुटेबल वाण आहे, जो कमी कालावधीचा आहे, अशाच वाणाची निवड करा। मित्रांनो, उन्हाळ्या सोयाबीनसाठी शक्यतो कमी कालावधीचा वाण निवडा, कारण ज्यावेळेस तुम्ही कमी कालावधीचा वाण निवडताल म्हणजे ज्यावेळेस टेम्परेचर वाढणार आहे त्याच्या अगोदर जर तो वाण काढण्यासाठी आला तर चांगलं उत्पादन तुम्हाला भेटू शकतो। त्यामुळे उन्हाळ्या सोयाबीन लागवडीसाठी शक्यतो कमी कालावधीचा वाण निवडा, 100% तुम्हाला फायदा दिसून येईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही उन्हाळी सोयाबीन लागवड केली तर 100% माझ्या शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र। धन्यवाद।